आपले संपूर्ण आयुष्य जल जंगल जमिनीच्या रक्षणासाठी तसेच आदिवासींच्या उत्थानासाठी समर्पित करणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड जिल्ह्यातील उलीहातू या गावी एका आदिवासी कुटुंबात झाला. अंगी शौर्य असलेल्या बिरसा मुंडा यांचं बालपण जंगल रानात धनुर्विद्या आणि नेमबाजीचा सराव करण्यात गेलं. जर्मन मिशनरी स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी दशेत असतानाच इंग्रजांकडून आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचाराची बिरसा मुंडा यांना चांगली जाणीव झाली होती आणि म्हणूनच आपल्या जल जंगल जमिनीच्या हक्कांसाठी आदिवासी समाजाला संघटित करत इंग्रजांविरुद्ध उलगुलान म्हणजेच बंड विद्रोह करण्यास त्यांनी सुरुवात केली. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या आदिवासी समाजाला योग्य प्रवाहात आणत त्यांच्यात क्रांतीची ज्वाला पेटवली. त्यांना त्यांच्या सामाजिक व राजकीय हक्कांची जाणीव करून दिली. बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी जमीनदार व सावकारांच्या आर्थिक शोषणातून आदिवासी समाजाची मुक्तता केली. सक्तीच्या मजुरी विरोधात व कर माफीसाठी आंदोलने सुरू केली. इंग्रजांच्या काळ्या कायद्यांना थेट आव्हान देत प्रसंगी त्यांच्यावर हल्ले करत बिरसा मुंडा यांनी सरंजामशाही व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. त्यांच्या या लढ्याने आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित करण्यावर निर्बंध घालण्यास इंग्रजांना भाग पाडले. अखेर याच संघर्षमय प्रवासात 9 जून 1900 रोजी रांचीच्या तुरुंगात या थोर क्रांतिकारकाचा मृत्यू झाला. आज संपूर्ण भारतात बिरसा मुंडा यांना धरती बाबा या नावाने ओळखलं जातं. आज आदिवासी समाज जो काही टिकला तो भगवान बिरसा मुंडांमुळे या ठिकाणी टिकला. म्हणूनच आपण त्यांना भगवान देखील म्हणतो आणि म्हणूनच आज आपण त्यांची पूजाही करतो. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.